विधानसभेमध्ये मराठा आणि मुस्लिम आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पाहूया काय चर्चा झाली ते. अध्यक्ष महोदय आरक्षणाच्या संबंधी हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अध्यक्ष महोदय सरकारची भूमिका ही पहिल्यापासून अध्यक्ष महोदय संदिग्धता किंवा अध्यक्ष महोदय आरक्षण मिळू नये. अध्यक्ष महोदय आघाडी सरकार मागच्या सरकारनं मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण संदर्भात घेतलेला निर्णय अध्यक्ष महोदय उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचं आरक्षण मान्य केलं ते सरकारने काढून घेतलं. अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय उच्च न्यायालयामध्ये किंवा अध्यक्ष महोदय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारची भूमिका जी प्रभावीपणे मांडायला पाहिजे. अध्यक्ष महोदय सरकार त्यामध्ये किंवा सरकारची भूमिका प्रामाणिक नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मराठा समाजाचे आरक्षण मुस्लिम समाजाचं आरक्षण अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जी संदिग्धता आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आपल्या बैठकात कृपया आम्हाला बोलायला लावू नका. अध्यक्ष महोदय आपण आज बैठक मागतो सकाळी बैठक ठरवता. अध्यक्ष महोदय बैठकीचा काळ किमान अध्यक्ष असणे. अध्यक्ष महोदय आपली भूमिका साफ आहे का? आपण या ठिकाणी आपली भूमिका आपली अध्यक्ष महोदय आपल्याला आपली भूमिका आरक्षण देण्याची नाही. मुस्लिम समाजाचं दिलेलं 5% आरक्षण ते सुद्धा आपण उच्च न्यायालयाने मान्य केलं द्यायला तयार नाही. अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार न्यायालयामध्ये गेलंय. न्यायालयामध्ये भूमिका मांडताना सरकारने ज्या प्रभावीपणे आपली बाजू मांडायला पाहिजे. फक्त आता बैठका घेतो आपण अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मुस्लिम समाजाचं आरक्षण असू देत मराठा समाजाला आरक्षण असू देत या बाबतीमध्ये सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट नाही किंवा संशयास्पद आहे. आणि म्हणून सरकार हे आरक्षण देण्यामध्ये गंभीर नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आरक्षण आणि आज सरकारकडे आम्हाला अपेक्षा आहे की अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये दोन्ही आरक्षणाच्या बाबतीमध्ये ताबडतोब तुम्ही अधिसूचना आणा सभागृहाने ती मान्य करावी आणि ताबडतोब उच्च न्यायालयात दाखल करावी ही आमच्या अध्यक्ष महोदय मागणी आहे. अध्यक्ष महोदय आताच्या सभागृहामध्ये जो मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलचा विषय निघालाय अध्यक्ष महोदय आघाडीचं सरकार गेल्यानंतर ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार आलं आणि हायकोर्टामध्ये हा मुद्दा ज्यावेळेस मुस्लिम आरक्षणाचा गेला मराठा आरक्षणाचा गेला मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं हायकोर्टाने जे सांगितले ते आता अपील केलंय. इथं विनोद तावडे साहेब बसलेले आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात जे टॉपचे वकील आहेत कारण आपण कुठल्याही केसेस लढवत असताना टॉपचे वकील जर तिथं दिले तर त्या केसेस लढवत असताना त्या बाजूनी निकाल लागायला मदत होते हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं सरकार जेवढ्या गतीनं त्या बाबतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे तेवढं गतीनं लक्ष देत नाही असा साधारण पाहावयास मिळतंय. त्याचा निश्चितपणे सरकारने विचार करावा हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत. अध्यक्ष महोदय मुस्लिम आरक्षणाच्या बद्दल हायकोर्टाने सांगितलं की त्यांना शिक्षणाच्या करता आरक्षण जे दिलेलं आहे ते योग्य आहे ते पुढे चालू ठेवायचंय एवढाच राज्य सरकारनं निर्णय घ्यायचा. पण राज्य सरकार तो निर्णय घेत नाहीये. राज्य सरकारने त्यावेळी सांगितलं आम्ही एजीला विचारू आमक्याला विचारू. जर एवढ्या मोठ्या भारतासारख्या देशामध्ये हाही समाज शिक्षणापासून वंचित आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज आहे आणि इतरांच्या तुलनेने तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागासलेला आहे त्यांना इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता काय हरकत आहे. जे नोकरीच्या बाबतीमध्ये नोकरीच्या संदर्भामध्ये आपण कोर्टामध्ये लढूया परंतु किमान कोर्टाने ज्याला मान्यता दिलेली न्यायदेवतेने मान्यता दिलेल्याला यस म्हणून पुढे जायला काय अध्यक्ष महोदय हरकत आहे. आणि म्हणून खडसे साहेब ज्येष्ठ तिथं मंत्री महोदय त्यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या बाबतीतलं जे आरक्षण हायकोर्टाने दिलेलं आहे त्याची ताबडतोब सरकारने अंमलबजावणी करावी. सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि आदरणीय अजितदादांनी जो मराठा आरक्षणातला विषय मांडलाय तेवढ्यापुरतं मी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून बोलतो. त्या दोघांच्या आणि मुसलमानांच्या विषयामध्ये माननीय नाथाभाऊ सांगतील. अध्यक्ष महाराज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा हायकोर्टाला हे हिअरिंग करायला सांगितल्यानंतर तत्कालीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आता रिटायर झाल्यानंतर नवीन न्यायमूर्तीचं बेंच बसायचं आहे आणि ते येईपर्यंत कोण वकील द्यायचं हे आम्ही सर्वानुमते नावं काढली. स्वतः त्या वकिलांशी
माननीय विरोधी पक्ष नेते मी माननीय अजित दादा मी विनायक मेटे आम्ही सगळे स्वतः त्यातले बोलतो आहोत आणि उत्तमोत्तम सर्वात चांगले वकील या विषयामध्ये दिले जातील आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचे सगळे प्रयत्न सगळेजण मिळून आपण करतो आहोत आणि चांगले वकील दिले जातील याबद्दल मी नक्की आश्वस्त करतो. नाताभाऊ नाताभाऊ नाही नाही आता ते त्यांना बोल तुमचं म्हणणं ऐकलं त्यांना बोलू द्या नाताभाऊ. नाही अध्यक्ष महोदय मी 5 वेळा या आधी पण या सभागृहात आजच सांगितलं गेली आहे आणि आमची ही भूमिका आहे की कसोटीवर टिकलं पाहिजे. वार यांनी इतके वर्ष वाट पाहिली त्यामुळे आता उगाच त्यांच्याशी भावनांशी खेळ खेळ करून नुसतं द्यायचं आणि नंतर विड्रॉ करायचं असं होणार नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे याचा अभ्यास मी सांगितलं ना. आम्ही शिक्षक आणि जे काही नोकरीमध्ये असतील आणि ज्यांनी काही ऍडमिशन घेतलेले आहे त्यांना सर्वांना सरकार प्रोटेक्ट करेल त्यांना नोकरीतून काढणार देणार नाही. प्रोटेक्ट करण्याचं त्यांचं म्हणायचं आहे की त्या संबंधीची आधी सूचना काढणार का असंच म्हणलं त्यांनी फक्त करते मग तेच सांगा तेच सांगा तेच सांगा. अध्यक्ष महोदय अशी अधिसूचना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता कुठलाही कायदा अस्तित्वात नसल्यामुळे अधिसूचना काढता येत नाही. अध्यक्ष महोदय मला याची कल्पना आहे की काल वरच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादीने हा मुद्दा लावून धरल्यामुळे काँग्रेसला हा मुद्दा लावून धरणं गरजेचं आहे पण अध्यक्ष महोदय किती वेळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.